एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत यालाच इंग्रजीमध्ये ॲग्रीमेंट ऑफ सेल असं म्हणतात पण ही साठे खत नावाची नेमकी भानगड काय आहे नोंदणीकृत साठेखत करून घेण्याचे नेमके फायदे काय आहेत याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी श्रीकांत बंगाळे आणि तुम्ही बघत आहात बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक एकशे एकोणावीस मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीच्या कलम चौपन्ननुसार साठेकथ हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा एक करार असतो म्हणजे काय भविष्यात जर का तुम्हाला एखादी स्थावर मालमत्ता जी आहे ती विक्री करायची असेल तर त्यासाठीचा करार हा आताच केला जातो दोन व्यक्तींमध्ये किंवा ज्यांना हा व्यवहार करायचा आहे ते तो व्यवहार कसा असणार या संदर्भातली माहिती या करारात नमूद करतात त्याला साठेकथ असं सा म्हटलं जातं यालाच विसार वायदापत्र किंवा बेचननामा असं म्हटलं जातं साठेखत हा केवळ आणि केवळ भविष्यात त्या मालमत्तेच्या मालकी हक्कात हस्तांतरण होणार आहे याची माहिती देणारा एक करार असतो याचा अर्थ केवळ साठेखत केल्यामुळे जो खरेदीदार आहे त्याला त्या मालमत्तेचा मालकी हक्क प्राप्त होत नाही तर तो मालकी हक्क केव्हा प्राप्त होतो ज्यावेळेस रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन त्या प्रॉपर्टीची खरेदी केली जाते आणि खरेदीदाराला त्याचं खरेदी खत त्या मिळतं साठेखत शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलं जाऊ शकतं पण नोटरीकडं जर का तुम्ही असं साठेखत केलं तर ते कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही अशा साठेखताची शासकीय अभिलेखात नोंद होत नाही दुसरीकडं तुम्ही रेजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन तिथं साठेखत करू शकता यालाच रेजिस्टर्ड किंवा नोंदणीकृत साठेखत असं सा म्हटलं जातं ज्यावेळेस तुम्ही असं नोंदणीकृत साठेखत करता त्यावेळेस ते कायदेशीर दृष्ट्या फायद्याचं असतं हे साठेखत करताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन फी म्हणजे त्या जी मिळकत आहे तिचे एकूण जे काही मुद्रांक शुल्क आहे आणि नोंदणी फी आहे ती भरावी लागते आणि हे कायदेशीरदृष्ट्या फायद्याचे याच्यासाठी असतं कारण अशा साठेखतांची नोंद महसूल दप्तरात इतर हक्क या सदरात नोंदवली जाते नोंदणीकृत साठेखत केल्यास ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात खरेदी करता त्या मालमत्तेची त्यावेळेस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन फी भरायची गरज पडत नाही याचा दुसरा एक फायदा असा असतो जर समजा काही कारणास्तव तो व्यवहार रद्द झाला किंवा कॅन्सल झाला तर तुम्ही दुय्यम निबंधकाकडे रितसर अर्ज करू शकता त्यानंतर तुम्ही जे काही मुद्रांक शुल्कसाठी जी काही रक्कम भरली ती तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत मिळू शकते साठे खात्यामध्ये प्रामुख्यानं पुढील बाबींची माहिती नमूद केली असणं अपेक्षित असतं एक म्हणजे मालमत्ता विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींची नावं पत्ता आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक म्हणजे त्यांची वैयक्तिक माहिती ज्यांच्यात व्यवहार होणार आहे त्यांची वैयक्तिक माहिती दुसरं म्हणजे मालमत्तेचा तपशील जसं की मालमत्तेचं ठिकाण गट नंबर व क्षेत्रफळ मालमत्तेच्या चारही बाजूंना काय आहे म्हणजे चतुसीमा काय आहे त्याची माहिती खरेदीदार ठरलेली रक्कम कशा स्वरूपात आणि किती वेळात विक्रेत्याला म्हणजे जो व्यक्ती त्याला देणार आहे याची माहिती त्याचा तपशीलच देणं अपेक्षित असतं साठेखत केल्याच्या दिनांकापासून ते कधीपर्यंत प्रत्यक्षात अंमलात येईल याचा कालावधी नमूद करणं अपेक्षित असतं जर या मुदतीत खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होईल तेसुद्धा नमूद करणं अपेक्षित असतं साठेखत करताना काही रक्कम ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ स्वरूपात दिली आहे का ती ऑनलाईन दिली की कॅश हे सुद्धा नमूद करणं अपेक्षित असतं कोणत्या कारणासाठी विक्रेता ही मालमत्ता विकणार आहे याची माहिती देणं अपेक्षित असतं मालमत्तेवर काही बोजा किंवा कर्ज आहे का मालमत्तेसंबंधी कोर्ट केस सुरू आहे का काही वाद आहे का याची सुद्धा माहिती देणं अपेक्षित असतं जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली ते सुद्धा नमूद करणं अपेक्षित असतं म्हणजे विक्रेता जमिनीचा पूर्ण मालक आहे का ते पाहणं महत्त्वाचं असतं यासाठी जमिनीचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं या मालमत्तेसोबत आधी काही व्यवहार गहाणखत किंवा साठेखत झालेला आहे का ते पाहणं सुद्धा असतं साठेखत करताना ज्या अटी शर्तींवर तुम्ही मालमत्ता विकत घेणार आहात त्यांची माहिती अचूकपणे नमूद करणं गरजेचं असतं आता याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते पाहूयात छत्रपती संभाजीनगरमधील वकील नरसिंह जाधव सांगतात केवळ नोटरीवर केलेलं साठेखत किंवा के इसार पावतीला कायदेशीर मान्यता नसते त्यामुळे विक्रेत्यानं ती नाकारली तर अडचण निर्माण होते त्याऐवजी दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जाऊन स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणीकृत इसार पावती किंवा साठेखत करून घेणं कधीही चांगलं असतं तर महसूल तज्ज्ञ डॉक्टर संजय कुंडेटकर यांच्या मते अनोंदणीकृत इसार पावतीतून एखाद्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी तुम्ही काहीतरी ॲडव्हान्स रक्कम दिली एवढीच त्यातून खात्री होते समोरच्यानं ती नाकारली की तिला काही अर्थ उरत नाही त्यामुळे नोंदणीकृत साठे खत हा एक चांगला पर्याय आहे तर मग मंडळी साठे खताविषयी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणारी बी बी सी मराठीची ही गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास तेसुद्धा सांगा तुर्तास आपण थांबूयात धन्यवाद